hello students today we are going for bridge course class 8 science activity 18 i am Miss dunker madam representing this activity for you because it contains very basic concept of science now let's see activity 18 washing soda na2co3 is the molecular formula of washing soda and so of methane the molecular formula of methane is ch4 Got the point? Here, molecular formula of washing soda, molecular formula of methane. Now, next point, find odd one out. Okay? Chalk, wood, milk and bale. Chalk is a compound. Wood is a mixture. As it is a mixture of two, two, a two, that is the cellulose and lignin. Milk is a mixture of water, then lactose sugar and fats. And so it is the homogeneous mixture, and so it is also mixture. Wood is also mixture, and we know all of you know the bale is mixture. Okay, and so the chalk is or one out. Now next point, we are going for next point that is explain the statement. Air is a mixture. Now see here, air is mixture because of following reasons. See here, air can be separated into its into its component. सीयर कॉम्पोनंट लाईक नायट्रोजन ऑक्सिजन ऑर्गॉन ऑक्स कार्बन डायऑक्साईड बाय प्रोसेस ऑफ फ्रॅक्शनल डिस्निलेशन ऑफ लिक्विड इयर नाव सी बाय युजिंग द फ्रॅक्शनल डिस्लेशन प्रोसेस म्हणजे आपण फ्रॅक्शनल डिस्लेशन प्रोसेसचा यूज करू शकतो अँड वी कॅन सेपरेट नायट्रोजन ऑक्सिजन ऑर्गॉन कार्बन डायऑक्साईड ओके नाव सी लिक्विड इयर हिअर आय एम यूजिंग द कन्सेप्ट द लिक्विड इयर लिक्विड इयर फ्रॅक्श क करून त्याचं फ्रॅक्शनर डिस्प्लेशन करून आपण काय करू शकतो हे सगळे वेगळे करू शकतो आता बघा बाळानं या ठिकाणी आपल्या uh, ज्या uh, किचन रूममध्ये जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये जो गॅस आहे तो गॅस जो ॲक्च्युली टँक टाकीमध्ये uh, आहे तो सिलेंडरमध्ये तो लिक्विड फॉर्ममध्ये वेन वी लूज द प्रेशर ओके जे नॉप जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याच्यावरचं प्रेशर लूज करतो ठीक आहे त्याच वेळेस काय होतं तर एअर जे आहे त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते वॉटरमध्ये म्हणजे वॉटर म्हणण्यापेक्षा लिक्विड गॅस ओके लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस इट कंटेन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस इन अवर गॅस सिलेंडर वेन द प्रेशर इज रिलीज ॲट दॅट टाइम इट गेट कन्वर्टेड इन टू गॅस अँड सो द इयर कॅन वी वी कॅन सेपरेट दिस ऑल कॉन्स्टिट्युंट आफ्टर दॅट द सेकंड रिझन इन ऑल कॉन्स्टिट्युंट इन इयर गॅसेस शोज द प्रॉपर्टी नाव सी ऑक्सिजन इज सपोर्टर ऑफ कंबशन नाव सी हाऊ देस बघा हा मिक्सरमध्ये प्रत्येक त्याच्यामधला असणारा कॉन्स्टंट आहे स्वतःच्या प्रॉपर्टी दाखवतो ओके okay, ऑक्सिजन स्वतःची प्रॉपर्टी दाखवेल कार्बन डायऑक्साईड स्वतःची प्रॉपर्टी दाखवेल नायट्रोजन स्वतःची प्रॉपर्टी दाखवेल ऑर्गॉन स्वतःची प्रॉपर्टी दाखवेल पण तेच जर कंपाऊंड असेल तर कंपाऊंडमध्ये त्याच्यामध्ये जे हे आहेत हायड्रोजन फॉर एक्झाम्पल हायड्रोजन अँड ऑक्सिजन दोघांचं मिळून जे आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन दोघांचं मिळून जे आहे तो एच टू ओ तयार होतं तर त्याच्यामधला हायड्रोजन जो आहे तो स्वतःची प्रॉपर्टी दाखवत नाही आहे वॉटरमध्ये की तो काय काय करतोय तर ज् स्वतः जळतो ठीक आहे ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास मदत करतो दॅट मीन्स हायड्रोजन बर्न इट सेल्फ अँड ऑक्सिजन हेल्स फॉर बर्निंग ओके दिस प्रॉपर्टीज आर नॉट शोन इन वॉटर ॲज इट इज कंपाऊंड ओके सो दिस बिकॉज ऑफ दिस एयर इज ऑल्सो मिक्सर अँड नाव नेक्स्ट वन इज एयर डज नॉट हॅव फिक्स फॉर्म्युला पहा जरा एअरमध्ये फिक्स फॉर्म्युला नाही कारण त्याच्यामध्ये असणारे कॉन्स्टंट फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड हा जो कॉन्स्टंट आहे ठीक आहे तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो तो आहे पूर्वी लेस होता झिरो पॉईंट झिरो थ्री आता झिरो पॉईंट झिरो फोर प झिरो झिरो पॉईंट झिरो थ्री फोर ओके एवढ्या पर्सेंटमध्ये तो वाढतो आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड पोल्युशन वाढते तसं काय काय होतं कार्बन डायऑक्साईड काय होतं बाळांनो वाढतोय ओके अँड सो अल सो सो देअर इज नो फिक्स फॉर्म्युला और नो फिक्स प्रपोर्शन ओके वॉटर जर घेतलं तर वॉटरमध्ये सुद्धा दोन मॉलिक्युल्स हायड्रोजनचे आहेत एक मॉलिक्युल ऑक्सिजनचं आहे ठीक आहे अजून कितीही वर्षाने गेलं तरीसुद्धा हायड्रोजन हे दोनच राहणार आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे मात्र एकच राहणार आहे एक ॲटम असणार आहे बरोबर आहे पण यामध्ये बघा एअरचा जो आहे नॉट फिक्स फॉर्म्युला त्याच्यामध्ये असणारे कॉन्स्टंट गॅसेस जे आहेत ठीक आहे त्याचं प्रमाण जे आहे ते का काही प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं सो देअर इज नॉट फिक्स फॉर्म्युला अँड बिकॉज ऑफ दिस एअर इज मिक्सचर ओके नाव नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन नाव सी कंपाऊंड अँड मिक्सचर डिफरन्स फर्स्ट फर्स्ट इज सी हिअर दिस वन इज गिवन टू यू ब्लॅक जे ब्ल्यू ह्याच्यामध्ये दिले ते तुम्हाला दिलेलं आहे आणि हे अँसर जे आहे तुम्हाला रेड ह्यामध्ये ते अन्सर आहे सी सिहियर द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स आर फिक्स आता ह्याच्या कंपाऊंडमध्ये जे आहे ते कॉन्स्टंट एलिमेंट फिक्स आहेत ओके आणि मग ह्याच्या त्या त्यामुळे या ठिकाणी मिक्सरमध्ये काय येणार बाळांनो प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट इज नॉट फिक्स फिक्स नाही आहेत प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दी कॉन्स्टंट एलिमेंट प्रॉपर्टीज जे आहे कंपाऊंडमधल्या मी ताक मग अशीच सांगितलं एच टू आहे एच एच ची हायड्रोजनची प्रॉपर्टी वेगळी ऑक्सिजनची प्रॉपर्टी वेगळी त्याच्यापासून तयार झालेलं तयार वॉटर जे आहे त्याची प्रॉपर्टी वेगळी आहे ठीक आहे दॅट मिन्स द प्रॉपर्टी ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स इन कंपाऊंड इज डिफरंट फ्रॉम इट्स कॉन्स्टंट एलिमेंट ओके कंपाऊंडची प्रॉ कंपंड कंपाऊंडची प्रॉपर्टी आणि कॉन्स्ट्युंट एलिमेंटची प्रॉपर्टी ही वेगळी आहे पण या ठिकाणी जे मिक्सचर आहे मिक्सचरमध्ये असणारे कॉन्स्टंट एलिमेंट आहेत एक येत्या लक्षात फॉर एक्झाम्पल भेल घेतली तर भेल भेळ जे आपण खातो त्या भेळीमध्ये असणार फरसाण जे आहे ते त स्वतःची प्रॉपर्टी दाखवणार ही सुद्धा प्रॉपर्टी दाखवणार व्हेरी लँग्वेज लँग्वेजमध्ये मी एक्सप्लेन करते आहे तुमच्यासाठी पण हे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये असणारे मिक्सर जे आहे त्या मिक्सरमध्ये असणारे जे कॉन्स्टंट एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टी जी आहे ठीक आहे त्याची प्रॉपर्टी जी आहे तीच राहते ती काही बदलत नाही दिस इज द डिफरन्स नाव सी हिअर द नेक्स्ट पॉईंट इज हिअर इज गिवन नो केमिकल चेंज टेक प्लेस इथे काय येणार आहे केमिकल चेंज टेक प्लेस नाव नेक्स्ट वन इज फिजिकल मेथड इज यूज टू सेपरेट कॉम्पोनंट ऑफ मिक्सर इन मिक्सर फिजिकल मेथड जे आहे ती यूज करतो आहे आपण तर ह्या ठिकाणी जे आहे ठीक आहे तर इथे जे आहे मिक्सरमध्ये ठीक आहे मिक्सर जे आहे ते मिक्सर मिक्सरमध्ये फिजिकल कम प्रॉपर्टी आपण फिजिकल मेथड आपण यूज करतो आहे तर ह्या ठिकाणी आपण काय यूज करतो आहे तर केमिकल मेथड यूज करतोय फॉर सेपरेशन ओके जर आपल्याला वॉटर जर सेपरेट करायचं असेल वॉटरमधलं कॉन्स्टंट कोणते आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन ओके हायड्रोजन अँड ऑक्सिजन सेपरेट करायचं असेल तर आपला इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेस जे आहे ठीक आहे पाण्याचं विद्युत अपघटन ही पद्धत जी आहे ती यूज करून आपल्याला काय करावं लागतंय आपण हायड्रोजन अँड ऑक्सिजन वी कॅन सेपरेट आउट ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन सी एम द नेक्स्ट क्वेश्चन इज इन मिल द प्रपोर्शन ऑफ फॅट्स okay the proportion of fat is three to five percent in buffalo milk uh, milk the proportion of fat is six to nine percent naturally milk contain water in large proportions so milk is found in liquid state due to lactose sugar present in milk milk is a sweet uh, milk is in sweet test from this information right to characteristic of mixture now see this is the question now see here is information is given to you there is a difference between the Fat content in cow milk, okay. In the cow milk, there is the 3 to 5 percent, 3 to 5 percent, okay. 5 percent of fat, and in buffalo, okay. In buffalo, 6 to 9 percent of fat. See here, water content and lactose sugar is also present. Now, see here, water is also present now see here which are the properties we can uh, write about the mixture in it uh, the explanation is that i am first of all giving explanation and after that i am showing the answer so now see here काऊ जे आहे त्या काऊमध्ये थ्री टू फाय पर्सेंट फॅट्स आहेत बफेलोमध्ये सिक्स टू नाईन पर्सेंट फॅट्स आहेत वॉटर कंटेंट ऑब्व्हिअसली काऊ आणि बफेलोच्या मिल्कमध्ये ऑबियसली वेगळं असणार आहे थोडं कमी जास्त असणार आहे आणि लॅक्टोस शुगर ही त्याच्यामध्ये आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मग आपल्याला काय आपण डिफरन्स काय प्रॉपर्टी आपण सांगू शकतो तर मिक्सर जे आहे मिक्सरमध्ये असणारं जे कॉन्स्टंट आहे त्याचं फिक्स प्रपोर्शन नाही आहे हे आपल्याला प्रॉपर्टी सांगता येते फिक्स प्रपोर्शन नाही आहे ओके कारण बघा ह्या ठिकाणी फॅट्स जे आहेत बफेलोच्या मिल्कमध्ये वेगळे आणि काऊच्या मिल्कमध्ये वेगळे वॉटर कंटेंटसुद्धा कमी जास्त येणार आणि लॅक्टो शुगरसुद्धा त्याच्यामध्ये आहे ते कमी जास्त येईल दॅट मीन्स व्हॉट द इन मिक्सचर देअर इज नो फिक्स प्रपोर्शन ओके नो नो देअर इज नो फिक्स प्रपोर्शन कंपाऊंड्स नाव सी हिअर फिक्स प्रपोर्शन नाही हे मी एक्सप्लेन केलं आहे त्यानंतर फर्स्ट वन इज द मिक्स मिक्सिंग द टू आर मोर कंपोनंट फॅट्स आहेत ग्लुकोज लॅक्टोज आहे ग्लुकोज नाही लॅक्टो शुगर आहे सॉरी लॅक्टोज शुगर आहे फॅट्स आहे अँड वॉटर आहे हे सगळ्याचं मिक्सचर करून ते काय तयार झालेलं आहे तर वॉटर तयार झाले आहे सो इन मिक्सचर देर इज द टू ऑर मोर कंपाऊंड आर प्रेझेंट नाव नेक्स्ट वन इज द कंप्लीट टेबल नाव सी इन फर्स्ट कॉलम देअर इज द कंपाऊंड आर गिवन पोटॅशियम हायड्रॉक्साइड ओके पोटॅशियम हायड्रॉक्साइड सी द मॉलिक्युलर फॉर्म्युला के ओ एच ओके K for potassium. So, constant element is potassium. O for oxygen and H for hydrogen. What the point? And how, ma how many uh, atoms are present? K1. That means potassium 1, oxygen 1, and hydrogen 1. See, potassium is A atom, atom, hmm? atom, oxygen is A atom, and potassium is A atom. Oxygen is A atom and hydrogen is A atom. Okay. Now, next point is the about glucose. What is the formula of glucose? glucose formula is c6h12o6 so carbon 6 hydrogen c carbon 6 hydrogen 12 and oxygen 6 and so so the constant present carbon hydrogen and oxygen got the point now next one is the sulfuric acid do you know the formula of sulfuric acid the molecular formula of sulfuric acid is h2so4 got the point now see h2so4 that is h2so4 that is hydrogen okay it contain hydrogen 2 h2so4 see here h2so4 hydrogen 2 sulfur 1 and oxygen 4 and so here hmm, here the constant are present hydrogen sulfur and oxygen what the point now next one is the baking soda do you know the molecular formula of baking soda huh? nahco3 Students, see here. When there is a H in the middle, it is baking soda. And when there is uh, there is not H, and h 2 co 3 At that time, it is the washing soda, dunyaza soda. Got the point? Okay. Now see, we are how we are going for the baking soda now. Let's see, baking soda. In the baking soda, see here, NaHCO3. Okay, that is it. Contains. See here, sodium one hydrogen one carbon one and oxygen three atom okay these are the number of atoms now see here this see here hmm? see here na na that is the sodium got the point sodium hydrogen and carbon and oxygen see sodium na hydrogen h hydrogen h carbon c and oxygen Okay, these are the constant element. This is the activity eighteen. Okay, this we complete this activity now. Now write down this activity in your uh, in your notebook, and you can make screenshot of this uh, the, uh, of uh, of these photos, or you can pause this video and uh, you can write this activity in your notebook. So thank you. Subscribe this channel. And also share with your friends this activity. Thanks. Bye.